देशातल्या दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घ्यावा, प्रसंगी भाजपची साथ सोडायला मागेपुढे बघणार नाही, असं आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय. झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत आठवलेंनी रिपाईचं अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना देण्याची देखील तयारी दर्शवली आहे. दलित ऐक्यासाठी आंबेडकरांनी पुढाकार घेण्याची मागणीही आठवलेंनी केली आहे. शिवाय उद्धव ठाकरेंची नाराजी दूर व्हावी यासाठी मोदींनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी इच्छा असल्याचंही आठवलेंनी म्हटलं आहे. ते त्यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहेत. झी 24 तासच्या मुलाखतीमध्ये आठवलेंनी ही भूमिका घेतलेली आहे. दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी प्रयत्न करावेत, प्रसंगी भाजपची साथ आपण सोडू, असं आठवले या मुलाखतीत म्हणाले. बघूया. उद्गार आहे म्हणून त्या ठिकाणी अत्याचार होतोय असं अजिबात नाही. हे ऐक्य होत असताना जर समजा होत असेल आणि त्यांनी सांगितलं की भाजपची साथ तुम्ही सोडा, कारण भाजप हा हिंदुत्ववादी आणि धर्म समोर ठेवणारा पक्ष आहे, अशा वेळेस तुमच्या समोर पेच असू शकतो. नाही, माझ्यासमोर जरी पेच असला तरी जे पक्ष ठरवेल ती भूमिका मला मान्य असेल. जर समाज हा माझ्या अलायन्सपेक्षा मला समाज महत्वाचा आहे, रिपब्लिकन पक्षाचा ऐक्य महत्वाचा आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यामध्ये जर भाजपचा अलायन्स जर अडचणीमध्ये येत असेल तर ती तडजोड करण्याची माझी तयारी आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी जर तिसऱ्या आघाडीच्या अलायन्स बरोबर जाणं हे त्यांना अडचणीचं असेल तर त्यांनी त्या संबंधामध्ये आपली भूमिका बदलली पाहिजे. काँग्रेसच्या संबंधात काँग्रेसच्या विरोधामध्ये निर्णय होत असेल तर काँग्रेसला सोडण्याची तयारी जे काँग्रेससोबत आहे त्यांची असली पाहिजे. त्यामुळे ऐक्याच्या संबंधामध्ये माझं स्पष्ट मत आहे की ऐक्य झालं तर प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते व्हावं, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं, आणि या ऐक्यासोबतच बहुजन समाजाला सोबत आणलं पाहिजे. मायनॉरिटी आहे, बहुजन आहेत आणि इतर जाती जमातीलाही पक्षामध्ये आणून बाबासाहेबांच्या खुल्या पत्राचा व्यापक अर्पे राहावा अशा पद्धतीची माझी इच्छा आहे. आणि जर तसं ऐक्य होत असेल तर कुठलाही त्याग करण्याची माझी तयारी आहे. शिवसेना ही थोडी नाराज आहेच आहे. मी प्रयत्न करतोय की नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावं. मी संजय राऊत यांच्याशी अनेक वेळेला चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांची इच्छा अशी आहे की बाबा जर शिवसेनेला सोबत ठेवायचं असेल तर नरेंद्र मोदींनी उद्धवजींशी बोललं पाहिजे. तर त्यासाठी जर आता माझी भेट पीएमची झाली तर मी त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणार आहे आणि शिवसेनेला सोबत ठेवलं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.